नमस्कार, मी सोमनाथ टोपे मशाल न्यूजेटमध्ये आपले सर्वांचे सरसावत. आज मी जव्हार तालुक्यातील काँग्रेस सूचनसत्र कार्यालय आहे. आमच्यासोबत महाविकास आघाडीचे देखील कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसचे तालुकाचे संपत्ती पवार साहेब. तर काय सांगाल, एकंदरीत हा महाविकास आघाडीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे. एकंदरीत या भागाची राजकीय परिस्थिती काय आहे? एकंदरीत बघितलं तर राजकीय परिस्थिती ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. या तालुक्यात खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्या भारती कांबळी यांना जव्हार तालुक्याने यांचं कसं लीड होईल या पद्धतीने आम्ही खूप काम करत आहोत. आणि इथे काँग्रेसच्या कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे असतील यांनी चांगल्या मनापासून आम्ही काम केलेलं आहे. त्या बाबतीत इथून काही शंका नाही. परंतु भारती कांबळी या लोकसभेतून निवडून यांना केंद्रात कसं पाठवता येईल आणि राहुल गांधी कसं पंतप्रधान होईल याच्याकडे आमचं पूर्ण तालुक्यातले कार्यकर्त्यांचा सगळं कामाला लागलेलं आहे. परंतु सर, एकंदरीत जर आपण बघितलं तर यावर्षी जे उद्धव गटाला हे मशालचं एक नवीन चिन्ह आहे. तर आपण चिन्ह करण्यासाठी आपण काय केले, आपण कसं केलं जनतेसमोर? आता जनतेला तर माहितच आहे, महाविकास आघाडी ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची निशाणी आहे पंजा, हे यांची निशाणी आहे मशाल. आणि मशालीचा प्रचार हा पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सर्व मतदार मशाल या चिन्हाला मतदान करणार आहे, मशाल या चिन्हाचं बटन दाबणार आहे. कारण आच्छेदिन येथील या मोदी सरकारने, या भाजप सरकारने जनतेला फसवलेलं आहे. तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकतो, 15 रुपये पण टाकले नाही, उलट खाते खोलले ते खात्यावरचे 500 रुपये पण मिळालेले नाही, अशी परिस्थिती. हे खोटे बोलणारे भाजपाचे सरकार, हे गेंड्याचे कातडीचे सरकार आहे आणि या सरकारने गोरगरीब जनतेला नाडलेलं आहे, छळलेलं आहे. आज गोड्या तेलाचे भाव 180 रुपये किलो, तूर डाळ 200 रुपये किलो, अशा पद्धतीने महागाई. गॅस मोफत, उज्ज्वला योजना ही मोफत जनतेसाठी दिली, परंतु तिचं गॅस 1100-1150 रुपये म्हणजे तो पैसा काढून घ्यायचा, ह्या हाताने द्यायचं आणि त्या हाताने काढून घ्यायचं. ह्या जनतेला फसवायचं काम या सरकारने, भाजप सरकारने केलेलं आहे. म्हणून जनता आता सावध झालेली आहे. हे खोटे बोलणारे सरकार आहे आणि संविधान धोक्यात आलेलं आहे. संविधान वाचवण्यासाठी हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या जोराने जोमाने कामाला लागलेले आहेत. आणि आमच्या उमेदवार भारतीताई कांबळी या निवडून येतील ही काळे दगडावरची रेष आहे, असे आज आपण या तुमच्या या मार्फत आम्ही आज घोषित करतो. परंतु आपण जनतेसमोर कोणते विषय घेऊन प्रचारासाठी गेलो? जनतेसमोर महागाई, गॅस दरवाढ, आच्छेदिन, खोटे बोलून आपल्याला मते मागून घेतली, सत्ता मिळवली, संविधान धोक्यात आलेले आहेत, अनेक प्रश्न आज जनतेसमोर आहेत. जनता हुशार आहे. आज नोकऱ्या नाही, आमच्या तरुणांना नोकऱ्या नाही. आज राहुल गांधींनी घोषणा केलेली आहेत, 1 लाख रुपये गरीब महिलेचा वर्षाला त्यांच्या खात्यावर 8,500 रुपये आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर टाकणार आहेत. असे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, सतत दुष्काळाला सतत सामोरा इथला शेतकरी जातो. ह्या जिल्ह्यातला शेतकरी पूर्ण, इथली जनता ही शेतीवरती अवलंबून आहे आणि सतत 2-3 वर्ष सतत दुष्काळाला सामोरा जातो. पाऊस पडत नाही तरी या सरकारने कर्जमाफी शेतकऱ्यांची केलेली नाही. अन्यथा काँग्रेस सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने खावटी कर्ज मंजूर केलेले होते, पूर्ण मोफत खावटी कर्ज, 2000 रुपयेचे साहित्य आणि 2000 रुपये रोख, अशा पद्धतीने गोरगरिबांसाठी या महाविकास आघाडीने, काँग्रेस सरकारने काम केलेले होते. हे काम आज जनतेला दिसते आणि खरोखर भुरे दिन पाहिजे आम्हाला. पहिले काँग्रेसचे दिन होते तेच आम्हाला दिवस पाहिजे. हे आजचे दिन, हे खोटे बोलणारे सरकार, हे आम्हाला नाही पाहिजे, ही जनता सांगते. ही निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे, एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आमचे जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ते तर काम करतातच, परंतु ही निवडणूक जनतेने घेतलेली आहे आणि आमच्या या उमेदवार भारतीताई कांबळी ह्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्ही आज आपल्याला इथे घोषणा करतो. परंतु जर सांगा पवार साहेब, की मशाल हे चिन्ह आपण जनतेने सुरक्षित सोशल मीडियाच्या माध्यमातून, हा जो तरुण वर्ग आहे, सुरक्षित माणूस आहे, यांच्यापर्यंत पोहोचा, परंतु आज अशी आजही ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी आहे की हा आपला जो चिन्ह आहे, जे
जे लोक आहेत म्हणजे वयस्कर लोक यांना समजून सांगावं लागतो, तर याचा कुठे परिणाम होणार का मतदानावरती? तसं बघितलं परिणाम काही होणार नाही. आजचा मतदार फार सुशिक्षित आहे. जरी का आपण अडाणी समजलो तरी जो मतदार आहे अशिक्षित त्याला खूप आपल्यापेक्षा हुशार झालेला आहे. त्यामुळे आपल्याला कोण फसवतं याला मतदार खूप त्याला सगळं काही गोष्टी माहिती आहेत. त्याच्यामुळे मशाल हा चिन्ह जरी असला तरी हा सगळ्या मतदारांना पोहोचलेला आहे. त्यामुळे मशाल या चिन्हावरतीच सगळ्यांचं मतदान होईल. परंतु शिवसेना म्हणजे दोन गट आहेत, एक उद्धव ठाकरे गट आहे, मशाल चॅनल आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण आहे. परंतु सर्वांना परिचित आहे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. असे जे आपले आहेत बाकी तसं बघितलं काही तसा परिणाम होणार नाही का? तर ते जेव्हा आमदार कुठले गेले आणि त्याचा परिणाम जेव्हा बाहेर आला त्यावेळेसच लोक हा एकदा मतदार किंवा जाणकार हा सगळ्यात हुशार झाला की हे जे उद्धव गट जे स्थापन झालं हे ज्या दिवशी मशाल या चिन्हावरती त्यांचं घोषित झालं त्या दिवसापासून इथला मतदार हा उद्धव गटाकडे असताना त्यांनी सगळं प्रसिद्ध केलं आणि त्यानुसार हा मशाल चिन्ह आलं. त्यावेळेस आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्या महाविकास आघाडीच्या दृष्टीने सगळ्या घरोघरी पोहोचवलं आहे, त्या काही शंका नाही. परंतु चांगल्या मताने इथून कसे निवडून जाता येईल यासाठी आम्ही खूप काम करत आहोत. महाविकास आघाडीला भारती कांबळे तिथला एकूण वोटिंग असेल, त्या वोटिंगमधून भारतीताई कांबळे यांना प्रचंड इथला मतदार खूप त्यांना सगळं त्यांना असं वाटतं की भारतीताईना चांगल्या मतावर आपण निवडू द्यायचा म्हणून इथला एक नंबर लीड हा जव्हार तालुक्यातून असेल कांबळीताईना. त्यामुळे किती हजार साधारणतः आपण जास्तीत जास्त बघितलं तर 15 ते 25 हजारांनी लीड पुढे येतो या जव्हार तालुक्यातून. भारती कांबळे ह्या एक नंबरवर असतील काही त्याच्या शंका नाही. तर असं वाटलं की त्याच्यापैकी जास्त संख्या कमी खालती येणार नाही. त्यातच इथला कार्यकर्ता महाविकास आघाडीच्या दृष्टीने बघितलं खूप जरी का आम्ही शहरात कमी होतो पण ग्रामीणला पूर्ण तळागाळात जो एखादा कार्यकर्ता हा पूर्ण काम करत आहे. त्यात महाविकास आघाडीच्या दृष्टीने आज पाण्या लोकांना या सत्तेचं असल्यामुळे त्यांना ज्या ज्या अडचणी लोकांच्या ह्या पूर्ण माहिती आहेत की बाबा इथे पाणी नाही, रोजगार नाही, इथला शेतकरी त्याला पाणी शेताला नाही, असे खूप दुखावलेले आहेत. त्यामुळे मशाल या चिन्हावरती जरी असेल तरी हा महाविकास आघाडीचा हा पंतप्रधान राहुल गांधी कसा बसेल याच्याकडे सगळं जनतेचा लक्ष आहे. हे होते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपाजी पवार सरकार यांचं असं म्हणणं आहे की जव्हारमधून मी जास्तीत जास्त लीड देऊ सोमनाथ तुकडे मशालसाठी जव्हार.